शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षक भारती करणार 15 ऑगस्टला आंदोलन। जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिक्षक भारती संघटनेकडून वारंवार पाठपुराव्यासाठी निवेदन देऊन भेटून चर्चा करून अनेक समस्या सोडवल्या गेल्या नाहीत, अशा समस्यांचे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून त्वरित निराकरण करावे, तसेच कोविड व महापुरामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात यावेत, यासह विविध 15 ऑगस्ट रोजी शिक्षक भारती संघटनेकडून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग विष्णू कांबळे सर यांना देण्यात आला। शिक्षकांच्या मागण्यांमध्ये पुरात नुकसान झालेल्या शाळांचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी लागणारी पूर्तता पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा। जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्माचे वेतन विना विलंब राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे, तसेच कोविड ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांची नावे देताना जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामावून घेणे व कोणत्याही कर्मचाऱ्यांना दुबार ड्युटी देण्यात येऊ नये। कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान प्राप्त करण्यासाठी वेळेत पाठपुरावा करण्यात यावा। उडझडधारकांच्या चुकीच्या स्लिपा दुरुस्त करून देण्यात याव्यात। उडझड कर्मचाऱ्यांचे 2021 पर्यंतच्या हिशेब पावत्या तातडीने देण्यात याव्यात। वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी जिल्ह्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांची प्रस्ताव विनाविलंब कार्यवाही होऊन मान्यता देण्यात यावेत, तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्यासाठी कार्यवाहीसाठी पत्र आपल्या कार्यालयातून काढण्यात यावे। ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेत येत होण्यासाठी प्रयत्न करू, तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत। सदरचा प्रस्ताव हे प्रशिक्षण मान्य करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले। DCPS कर्मचाऱ्यांचे विषयक पावत्या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून 2021 पर्यंत देण्यात येईल, असेही सांगितले। यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव आशिष यमगर, महानगराध्यक्ष आरिफ गोलंदाज, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार, जिल्हा खजिनदार रतन कुंभार, अशोक मसाळ, प्रसिद्धी विभाग प्रमुख महानगर सचिव सुरेश संगपाळ, महानगर कार्याध्यक्ष अनिल पाटील, मिरज तालुका अध्यक्ष दीपक संगपाळ, उपाध्यक्ष संतोष चौगले, तालुका सचिव महेश कोळी उपस्थित होते। शिक्षक भारती संघटनेच्या वतीने माननीय शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने पूरग्रस्त भागांमध्ये असणाऱ्या शाळा, ज्या शाळांचं नुकसान झालेलं आहे, शाळांचं नुकसानसाठी पंचनामे करून त्या शाळांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी, तसंच राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी जी मुदत 31 जुलैपर्यंत दिली होती ती मुदत संपत आलेली आहे, तरी जर DCCB बँकेनं जर राष्ट्रीयकृत बँकेसाठी सारखी जर सुविधा देण्याचे मान्य केले तर DCCB बँकेतच पगार करावेत, अन्यथा ऑगस्ट महिन्याचे वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेत करावेत। DCPS धारक कर्मचाऱ्यांचे हिशेब पावत्या फक्त 2016-17 देण्यात आलेले आहेत, या हिशेब पावत्या आज जागायच्या पूर्ण करून लवकरात लवकर देण्यात याव्यात। वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी जो काही शासन निर्णय झालेला आहे त्या पद्धतीने निवृत्त झालेले कर्मचारी आणि 55 वर्ष ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण झालेले आहेत त्यांना विना अट म्हणजे विना प्रशिक्षण त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे, त्या पद्धतीने सर्व जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर प्रस्ताव मागवण्यात यावेत आणि त्या पद्धतीने ते प्रस्ताव विनाविलंब मान्य करण्यात यावेत। त्याच पद्धतीनं जर राष्ट्रीयकृत बँकेत पगार झाले नाही आणि DCCB बँकेनं जर DCCB बँकेतली खाती वर्ग करण्यात न आली तर 8 ऑगस्टपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत। त्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण अधिकारी यांना आज आम्ही देण्यात आलेला आहे। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।